नमस्कार, मी पूजा, मराठी मनोरंजन धान्यावर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. कलर्स मराठीवर 22 एप्रिल पासून सुख कळले ही नवी कोरी मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते. या मालिकेचा लॉन्च सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या मालिकेत स्पृहा जोशी आणि सागर देशमुख मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहे. या मालिकेच्या लॉन्च सोहळ्याला भरत जाधव त्यांच्या पत्नीसह आणि आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर ही जोडपी सुद्धा उपस्थित होती. आणि त्याच निमित्ताने स्पृहा आणि सागर यांनी या जोडप्यांसोबत एक मजेदार गेमही घेतला. यामध्ये भरत आणि आदेश बांदेकर यांची जरा पोल खुली झाली. नेमकं काय घडलं बघूया या व्हिडिओमध्ये. प्रश्न कॉमन आहे, फक्त मला बघायचं की तुमचं तुमच्यात एकमत आहे का खूपच वेगळंच काहीतरी उत्तर येणार आहे. तर पहिला प्रश्न असा आहे की एक मिनिट, ऑब्जेक्शन काय मला सुरू झालं. ह्याच सगळ्यांना आम्हाला शिकायचं असं आम्ही ठरवलंय की एक मिनिट सगळ्यांनी लक्ष ठेव, तुम्ही आदर्श पर आता पहिला प्रश्न भरत आता तुमच्यासाठी आहे दोघांसाठी की जर का चूक झाली कुठल्याही घटनात तर दोघांपैकी सगळ्यात आधी सॉरी कोण म्हणतो? सॉरी म्हणा, तुम्ही घरी असायला पाहिजे ना, इथे तर सुख आहे. एक किस्सा सांगतो मी, याच्यावर कळेल की मी किती आहे सुखी आहे. जेव्हा माझ्या मुलीने 94 टक्के मिळवले 10वीत, तेव्हा मुले काका मस्त म्हणाले, याला कारण बरं, तू सतत दौऱ्यावर असतोस, तू जर घरी असतास तेवढी मिळाली असते. असं याच्यावर लक्षात घ्या की किती अभ्यास करतो. तेव्हा सॉरी म्हणायचा प्रश्न देत नाही. बरोबर, म्हणजे जेव्हा मिळेल तेव्हा तीच म्हणते तरी ती वेळच येत नाही सॉरी म्हणून. तुम्ही म्हटलं ना नजरेतच कळत. सोशल मीडियावर तुमच्या दोघांपैकी सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह कोण असत? क्लॅरिटी मला फार आवडलं. खूपच सरी तरी तुमच्या दोघांमध्ये हा दोघांचा प्रश्न आहे की जास्त रोमॅन्टिक कोण? कमी घरी असतो. बरं, पुढचं घरची स्थिती काय वेगळी नाहीये. हा खरं दोघांना काढून त्यांना चूज केलंय दोघांना, जे अतिशय कमी वेळ घरात असतात त्यांना. पण हाच प्रश्न जर तुम्हाला विचारला तर याचं उत्तर काय आहे? की तुमच्या दोघांमध्ये सगळ्यात जास्त रोमॅन्टिक कोण आहे? आम्हाला कळलं. घरामध्ये सत्ता कुणाची चालते दोघांपैकी? मला ही क्लॅरिटी खूप आवडली. साधारण सगळी उत्तर सेम आहे, काही प्रॉब्लेम म्हणून आम्ही घरी नसतो. बरं दादा, आता तू इतका म्हणजे बाहेर मी तुला कधी असं तू रागावलाय चिडलायस असं बघितलेलंच नाहीये, तर दोघांपैकी भयंकर तापट डोक्याचं कोण आहे? राग जास्त कोणाला येतो? खरंय काय खूप चिडकाय घरी? एक मिनिट जरी थोडा अधून मधून जर हातवारी करा. मुलं जास्त कोणाला घाबरतात, आईला की बाबा? एवढं तर म्हणजे काय दाखवून येस तू सुचित्राला? घाबरत नाही. आणि त्यातल्या त्यात घाबरला तर सुचित्राला घाबरतो. आणि सेम तुमच्याकडे असेल तर किती छान. दोघांमध्ये जास्त सरप्राईजेस कोण देतो? अचानक घरी येणं, आपल्याला असं वाटतं की आता आज हा दिवसभर घरात आहे ते अचानक घराबाहेर जाणं, अचानक दौऱ्यावर आल्यावरती आपल्याला असं वाटतं की आता हा थांबेल जरा 2 दिवस घरी,
तर दुसऱ्या दिवशी लगेच बॅग भरून घरा बाहेर जाणं हे सगळं थोडस काहीतरी प्रेमाचं पण सांग नको. नाही हेच प्रेमाचे आज लग्नाला आमच्या 33 वर्ष झालेली आहेत तर त्याच्यामुळे हेच प्रेमाचे. दोघांमध्ये जास्त समजूतदार कोण आहे? तर असा हा आमचा एक गेम होता, एक संपला. आता पुढचा आणखीन एक आहे जो ज्या गेम मध्ये सागरला इंटरेस्ट आहे तो खेळून घेणार तुम्हाला. मध्ये मध्ये ते लावा ना सुगम कळले गाणं. माझी रिक्वेस्ट आहे भरत दादा आणि आदेश दादा यांना की दोघांनी पुढे उभं राहायचंय स्टेजच्या आणि त्यांना मागे बघण्याची परवानगी नाही. नाही तर आता मी तुम्हाला दोघांनाही एक एक प्रश्न विचारणार आहे. फक्त मागे वळायचं नाहीये. बिलकुल मागे कारण ब्युटिफुल लेडीज आर हियर. सो मागे नाही बघायचं. सो पहिला प्रश्न आहे आदेश दादाला, तुमच्या पार्टनरने आज कोणत्या रंगाची लिपस्टिक लावलेली आहे? लाल लाल होती करून जरूर ती गेली आहे. आता परत दादा प्रश्न आहे, तुमच्या पार्टनरने आज कोणती ज्वेलरी घातली आहे? मंगळसूत्र. हे खूप कॉमन उत्तर आहे. मागे 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 आणि अजून हातात बाकी कानातले ओके. आदेश दादा, तुमच्या पार्टनरने आज कोणत्या रंगाची साडी नेसली आहे? ऑफ व्हाइट कलर असतो ना. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. वेगवेगळी कलरफुल अशी चित्र आहेत मस्त पैकी. ओके नाही परफेक्ट. ही साडी आदेशनेच मला आणली. ओके मला तर काळा पिवळा नाही मी रंगांवरती नाही विचारणार. तुमच्या पार्टनरने बोटांमध्ये किती अंगठ्या घातल्या आहेत? तो तरी चुकले. दोन्ही हातांमध्ये मिळून 4 अंगठे आहेत. ओके बोल सुख कळले. तुमच्या पार्टनरने कोणत्या रंगाचं नेलपेंट लावलेलं आहे? ओ नो मला सांगा. तू कालच बदललास ना. नाही नाही मग दिसले नाही मला. पास का पण? पास पास एवढं चीटिंग केलं. ओके परत दादाला प्रश्न आहे, तुमच्या पार्टनरने हातात काय घातलं आहे? बांगड्या ब्रेसलेट का दोन्ही? तर तुम्हाला भरत जाधव आणि आदेश बांदेकर यांची उडालेली तारांबळ कशी वाटली आणि सुखकाली या मालिकेसाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि अशाच मराठी बातम्या आणि मुलाखतींसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी मनोरंजन वाहिनी.